अर्थात तीन पक्षाचे सरकार अस्तित्वात आल्याने राजकारणाला वेगळी कलांटणी मिळाली. विशेषतः कालचे शिवसेना आणि काँग्रेस असलेले कट्टर प्रतिस्पर्धी एकत्र आलेत. यात जुन्या कटु आठवणींना आता उजाळा मिळाल्याचे एक उदाहरण नांदेडमध्ये आज उघडकीस आले. नांदेडमध्ये दैनिक सत्यप्रभा या दैनिकाच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशन रात्री पार पडले. या कार्यक्रमाला सेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील तथा मंत्री अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात खासदार हेमंत पाटील यांनी आठवणी करून देत आज आपण एकत्र आल्याचे सांगितले, तर मंत्री चव्हाण यांनी स्वप्नात देखील आपण एकत्र येईल असे वाटले नसल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चांगल्या स्वभावाची जाहीरपणे तारीफ केली. महाविकास आघाडी अस्तित्वात आल्याने राजकीय संदर्भ कसे बदलत आहेत याचे भाष्य या दोघांच्या भाषणातून जाणवतंय. आपण पाहूया नेमकं हे दोन्ही नेते काय म्हणाले ते. सत्यप्रभाचं माझं फार जवळचं नातं आहे. आता इतर उल्लेख अशोकराव साहेब करतोच, कारण याच्यापूर्वी सत्यप्रभा हा सत्ता प्रभाव होता, परंतु आज अंक बघितल्यानंतर खऱ्या अर्थानं ती सत्यप्रभा आहे असं आवर्जून उल्लेख मला इथं करावासा वाटतो. कारण भालेराव सर तुम्हाला कदाचित माहीत नसेल, ज्या वृत्तपत्रामध्ये कुठील हेमंत नावाचा अग्रलेख छापून आला त्याच्या प्रकाशन सोहळ्याच्या समारंभाला उपस्थित राहण्याचा योग मला आज लाभला. खरं म्हणजे राजकारणामध्ये होऊ शकतं, कारण अशोकराव साहेबांनी आम्ही आयुष्यभर मागची 5-25 वर्ष म्हणजे माझ्या आयुष्यातला ज्यावेळेस मी नगरसेवक होतो 2002 सालची घटना असेल, आणि मी नगरसेवक असताना त्यावेळेस सिंधुदुर्ग सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर काहीतरी लिहून आलं आणि माझा उगवतीचा काळ होता त्या काळामध्ये, आणि मी संतापलो. नगरसेवक असताना मी थेट हल्ला त्या वृत्तपत्रावर केला. हल्ला केल्यानंतर 8 दिवस मला लॉकअपमध्ये अंतर्वस्त्रावर बसण्याचा सुद्धा योग त्या वृत्तपत्रामुळे मिळाला. अशा ह्या कडू गोड आठवणी या वृत्तपत्राच्या माझ्या आयुष्याशी निगडीत आहे. आता नवीन आठवणी या अशा दोन्ही आपल्याला राहतील. आणि महाविकास आघाडी आपली महाराष्ट्रामध्ये कधी वाटलंच नव्हतं आपल्याला आपण, त्यामुळे आपण असं एकंदर व्यासपीठावर येऊ असं तुम्हालाही वाटलं, आम्हाला स्वप्नात पडलं होतं. घडतं असं, जे युतीला जे मान्य आहे ते घडलं, काहीतरी अजून चांगलंच व्हायचं असेल याच्यामुळे. त्यामुळे म्हणजे उद्धवजी ठाकरे यांची आम्ही भेट अशी व्हायची अशी क्वचित व्हायची, आता रोजच भेटतो आम्ही, रोज चर्चा होत राहते काय करायचं नाही. आणि अतिशय एक मी पाहतोय मुख्यमंत्र्यांच्या सहवासात आम्ही आता गेल्या 6 महिन्यामध्ये अनेक विषय चर्चेला असतात, बसतो आम्ही एकत्र चर्चा करतो, परंतु उद्धव ठाकरेंचा जो स्वभाव आहे निश्चितच खूपच पॉझिटिव्ह आणि चांगला आहे असं मी जाहीरपणे सांगतो. काही म्हणजे राजकीय जरी वेगळे आमचे पक्ष जरी असले तरी त्यांना एखादी गोष्ट पटवून सांगितली तर त्यांना समजते. आता मी काही वेगळं पटवत नाही त्यांना, मी तुमचा पक्ष वेगळा आहे त्यामुळे तुमच्या पक्षामध्ये तुम्ही काय धोरण स्वीकारलं तुमचा राहा. महाविकास आघाडीचा निर्णय घेत असताना त्याच्याशी चर्चा दैनंदिन 2-3 दिवसावर बोलत बोलणं होतंच, भेट होतेच, चर्चा भरपूर होत राहते. आणि महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार जे यशस्वी राहिलं पाहिजे, भरपूर जबाबदाऱ्या वर्ष हे निव्वळ असंच घेणं ना, जवळपास नोव्हेंबर डिसेंबर पासून आता हे आपण की ऑक्टोबर नोव्हेंबरला आलो, जवळपास वर्ष आपल्याला सरकारला होत आहे, परंतु बराचसा पैसा आणि कालावधी जो वेळ गेलेला हा केवळ करोनावरच केंद्रित हा सगळा मधला कालावधी गेलेला आहे.